नमस्कार, मी संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत। सातारा जिल्ह्यातील गुरुवार मगज येथे पोलिसांनी गुटख्याच्या साठवलेल्या अड्ड्यावर धाड टाकत 451,960 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी गोडाऊन मालकावर गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। या प्रकरणाची मिळालेली सविस्तर माहिती अशी की शहरात छुप्या पद्धतीने गुटख्याची विक्री सुरू होती। याबाबत डीवायएसपींच्या पथकाला टीप मिळाली व पोलिसांचं एक पथक तयार करून त्यांनी छापा टाकत सुमारे 451,960 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। काल आम्हाला एक गोपनीय सूत्रामार्फत माहिती मिळाली होती की गुरुवार परज येथील एका घरामध्ये अवैधरित्या गुटखाचा साठा करून ठेवलेला आहे। त्याची शहानिशा करण्यासाठी आम्ही आमचा स्टाफ तसेच प्रोबेशनरी DYSP कोकाटे साहेब आणि पोलीस निरीक्षक जगताप साहेब यांना सांगून त्यांनी त्यांचा DB स्टाफ पोलीस उपनिरीक्षक मोरे आणि काही स्टाफसोबत दिला आणि त्यांनी पंचांना घेऊन जाऊन तिथं शहानिशा केली असता आपल्याला एका बंद खोलीमध्ये जवळपास 451,960 रुपयेचा अवैधरित्या साठवून ठेवलेला गुटखा आपल्याला सापडलेला आहे। त्यावरून आपण काल गुन्हा दाखल केलेला आहे। त्यामध्ये प्राथमिकदृष्ट्या दोन आरोपी निष्पन्न झालेले आहेत की त्यांनी तो गुटखा आणला असण्या शक्यता आहे। तर त्यावरून दोन आरोपींविरुद्ध आपण 322 272 तसेच गुटख्याचे फूड अँड ड्रग्सच्या ह्याच्यामधील जे गुटख्याची कलम आहेत ते आपण लावलेले आहेत आणि त्या प्रमाणे आता पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोरे हे करत आहेत। त्यावरून यामध्ये आपण आणखीन खोलात जाऊन तो गुटखा कुठून आणला असेल, कोणी विकला असेल किंवा कोणाला विकणार आहेत याचा सखोल तपास करून त्यामधील पुढील कायदेशीर कारवाई करीत आहोत।